अध्याय 15वां गोवंश सुधार। श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी गाणगापुरी झालेले कलियुगातील दत्तावतार किंवा एक मुखी दत्त यांचे गुरुचरित्र प्रसिद्धच आहे। अत्यंत प्रभावी, वैराग्यशील व सर्वज्ञ अशा या महात्म्याने गोमातेस दिलेले महत्त्व तरी समाजास प्रेरक ठरो। ज्यांनी त्यागिले सर्वस्वास करतली भिक्षा तरुतली वास, ऐसे निष्काम गुरु ही गोसेवेस न विसंबती कदापि। गोवंश सुधार। श्री गुरुदेवाय नमः। एका श्रोतियाने प्रश्न केला, दुधाचा तर दुष्काळची पडला, कुठले ता कलोनी सकळाला गोमातेचे, दूध देणारे लवाडी करते, म्हशीच्या दुधात पाणी घालते, गाईचे म्हणून विकते अधिक भाव घेऊन, कोठे गाई राहिल्या आता, तुरळक दिसती विकता वाचता, वधती चपला जोड्यांकरिता वासरेही करोडो, गोपालांचा देश भारत आला गाई गुरे पूजित, परंतु गाई झाल्या खात लक्षची नाही तयाकडे, त्यातील काही कसाब घेते काही दुसरीकडे नेते, उरल्या त्या कचरा असते गाई साऱ्या, चारा पाणी अति महाग नाही व्यवस्थेसाठी मार्ग, मानवची अर्धपोटी मग गाई कशा पाळाव्या, ऐकूनी त्याचे विशद विवरण म्हणालो तुमचे म्हणणे मान्य, परी यात आपुलाची संपूर्ण दोष आहे, भारत कृषी प्रधान देश, शेतीसाठी हवा गोवंश, गोरसाई तुका नसे सत्वांश अन्यत्र शुद्ध, म्हणून गोवंश सुखी होता तोवरी नव्हती दरिद्रता, नव्हती ऐशी विपुलता रोग राहायची, गोमय गोमूत्र मिळवणी रात्रंदिवस कायम होता भूमीचा कस, पेवे भरती गावागावास धान्याची देवा, भूमी आणि जनावरे हीच उत्पत्तीची कोठारे, एकाची अनेक होती खिल्लारे, जोडधंदा हा घरोघरी, घरोघरी दूध दुपते अन्नधान्यासही सहाय्यकते, आबालवृद्ध राहत होते सशक्त आणि निरोगी, म्हणून गावी गुरा गोधन ऐसे सत्य नामाभिधान, सुखी होता भारत संपूर्ण गोवंशा सुखवून या, परीपुढे झाले दुर्लक्ष काही भोवला राज्यपक्ष, गायी होऊनी बसल्या भक्ष वाढले दुर्भिक्ष त्या गुणे, आपण दुधाळ म्हशीकडे गेलो चहा कॉफी आधी पिऊ लागलो, म्हणून गायी समवेत मुकलो सर्वस्वासी, प्राणी खाऊन एकदा तोषलो तो नित्यासाठी त्यास मुकला, प्राणी खाऊन एकदा तोषला तो नित्यासाठी त्यास मुकला, मग कुठले दुबते संतान खतादी त्याला, ऐसे केले वेड्यापरी, गायी विकोनी पोट भरले मग नित्यासाठी खाईल कुठले, पोट बांधूनी गायीस पोषिले त्यासी लाभले सौख्य पुढे, गोरक्षणी स्वरक्षण ऐसे पूर्वजांचे कथन, म्हणूनच गायीकरिता प्राण दिले अनेक शूरांनी, श्रीकृष्ण आणि शिवशंकर वसिष्ठ आणि दत्त दिगंबर, दिलीप शिवाजी गोसेवा तत्पर, संत अपार गोभक्त ज्यांनी त्यागिले सर्वस्वास करतली भिक्षा तरुतली वास, ऐसे निष्काम गुरुही गोसेवेस न विसंबती कदापि। गायीच्या शरीरात सर्व कल्पिले जे देवी देव, तयांचा हाची असे भाव गाय अधिष्ठान देशाचे, तिच्या शेणाने पिके शेती शेती देई सुखसंपत्ती, म्हणूनच शेणा माझे लक्ष्मीची वस्ती वर्णिली असे, गोरसाने आरोग्य शरीरी मग कोठे राहिला धन्वंतरी, सत्वांश मिळता बुद्धी गोजिरी सरस्वती ही गोदुग्धी, उदर रोगांचे नाशक सत्वांश देई गायीची ताक, तुपाने शांत डोळे मस्तक चंद्र सूर्य जणू नेत्री, गाय जिवंत आरोग्य धाम तिचे पुत्र प्रत्यक्ष परिश्रम, राष्ट्रसुखाचा मार्ग सुगम गोसेवे योगे, म्हणूनही सकलांचे कर्तव्य आहे जेथे गोवंश सुधारणा होय ऐसा करावा, जेणे गोवंश सुधारणा होय
ऐसा करावा काही उपाय सर्वतोपरी। कसाब आपल्या गावातून गायी नेता बघता नयनी, दुःख व्हावे सकलांच्या मनी, परतवाव्या त्या गायी ऐसे दलाला हाकोनी द्यावे, अथवा अन्य कामी लावावे, परोपरीने सुमार्गी वळवावे, देते घेते सर्वचे, विकणारासी समजवावे, एवढ्याने का श्रीमंती पावे, मरे तो घरी खतमुत घ्यावे, तरी फळे सेवा गायीची, द्वारी सकाळी गाय हंबरली, गोमूत्र देवोनी उठली, म्हणजे समजावी पवित्रता झाली जागे माझे, ज्याचे घरी शेती आहे त्याने अवश्यची पाळावी गाय, मळमूत्र सर्व उपयोगी आहे ऐशी गाय माऊली ती, गाय माऊली आई समान तिची निगा असावी पूर्ण, न करावी गोमाशांची खाण अथवा सापळा हाडांचा, घालून या चारा पेंड चुरी गाय करावी हत्तीपरी, प्रेमे गोंजारुनी घरोघरी गाय प्रसन्न ठेवावी, गावी असावा आदर्श सांड, बैल निपजावया धिप्पाड, सुंदर होईल शेतीशी जोड व्हावया बैलांची, उत्तम गायी सुंदर सांड पाहता आनंद वाटे उदंड, दूध पिवोनी मुले प्रचंड शक्ती दावीती, तेची खरे सात्विक सौंदर्य मुले गोंजारीती वत्स गाय, दूध पिवोनी राहती तन्मय खेळी मिळी, गोवंशाचे दूध वाढे तरीच संतान उन्नतीस पावे, खाऊ घालूनी लाडू पेढे उगीच पोटे वाढविती, कृत्रिम दूध लोणी काही गोरसतुल्य ठरणार नाही, नाना रोग वाढती देही न कळता कृत्रिमतेने, सर्वथैव यंत्रांनीच काही शेती सुखकर होणार नाही, गावची संपत्ती गावी राही सुगम तो मार्ग उत्तम, यासाठी गायी गुरांची जोपासना घरोघरी ठेवावा गोवत्स ठाणा, प्रसन्न दिसावे पशु नाना उत्तम लाभावे दूध दही, दूध दह्याची योग्य पूर्ती व्हावी आपल्या गावापुरती, घरोघरी गायी वासरे असती तेची गाव भाग्यशाली, जो आपल्या घरी गायन ठेवी तयासाठी गोरक्षणी असावी, गरिबांची तेथे सोय व्हावी उत्तम लाभावा गोरच, काही ठिकाणी गोरक्षणी करीती मर्तुकड्या गायी जमविती, त्यांच्या नावे पैसे खाती गायी मारती उपवासी, ऐसे नको गोरक्षण जे दुखवी मानवी मन, राहावी गाय सांड पाहून प्रसन्न जनता सर्वदा, गोरक्षणे दही दुधाची सोय व्हावी लोकी सुखसंपन्नता यावी, कोरडी गोपूजाच न करावी घरोघरी अथवा गावी, उत्तम चारा पेंड देऊन वाढवावे गायींचे वजन, आदर्श गायी वळू ठेवूनी उत्तम गोधन वाढवावे, गावी सुंदर गायींचा तांडा चराया गोचर भूमी उदंडा, नदी तळे विहिरीचा आखाडा भव्य जैसा, उत्तम ऐसा देवसांड मुबलक चरावा चारा बिवड, बीजरोपणी दूध कावड देती गायी, हेची खरे गोरक्षण नाही तरी कसाब भुवन, उगीच गायी वाड्यात कोंडून गोरक्षण का होई, गायी सनसे चराऊ जमीन तरी मोकळी पाडावी सरकारकडून, अथवा गावी करावी अर्पण जमीनदारांनी, गोरक्षणाचा व्हावा अभ्यास नाना प्रयोग सावकाश, कैसे पुढे गेले अन्य देश ती माहिती द्यावी सर्वा, गोवंशाचा रोग निवारा गावी ठेवावा दवाखाना, लाभ मिळावा सर्वांना प्रतिबंधकता समजावी, गावोगावी व्हावी गो उपासना गोसेवा गोदुग्ध मंदिर स्थापना, रुची लावावी थोरा लहाना गोदुग्धाची घरोघरी, सर्व करावे जे जे करणे परी सुधारावे सात्विक खाणे,
त्या वाचूनही सद्बुद्धी येणे कठीणची वाटे. सात्विक खाद्यपेय विन काही गावी आरोग्य येणार नाही. उत्तम शक्ती नसता देही संपत्तीही कैची. उत्तम दूध, उत्तम सांड, उत्तम शेती, उत्तम बिवड, उत्तम कामगार प्रचंड शक्तिशाली. ऐसे ज्यांनी गाव केले त्याची आज प्रतिष्ठा पावले. ए रवी तोरा करुणी मेले निकामी दे निकामियाची व्यर्थ शक्ती. नाना मार्गे संपोनी अंती दुःख येई जीवासी. खूप सत्वमय खाऊनी अन्न मेद घेतला वाढवून तेथे रोगांची फौज निर्माण. हो तसे दुःख द्यावया म्हणून केले पाहिजे काम. आरोग्यदायी कुणी व्यायाम. अंगातोनी निघता घाम नष्ट होती रोगजंतू.